तर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चानं बंद पुकारला असला तरी बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. मुंबईमधल्या परळ परिसरामध्ये केमी रुग्णालय असून राज्यभरातून लोक इथं उपचारांसाठी येत असतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी ही काळजी घेतलेली आहे. केईम परिसरातून आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया. मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. मी सध्या आहे केईएम रुग्णालयाच्या समोर आणि केईएम रुग्णालयाच्या समोर इथले जे रुग्ण आहेत त्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी केईएम रुग्णालयासमोर असलेली सर्व दुकानं जी आहेत ती खुली ठेवण्यात आलेली आहेत. मेडिकलची दुकानं असतील, औषधाची दुकानं, त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळांची दुकानं आहेत. रुग्णांसाठी फळं या ठिकाणावरून नातेवाईक विकत घेऊन जात असतात. त्याचबरोबर अनेक बाहेरगावावरून जे नातेवाईक आहेत या ठिकाणी येत असतात, त्यांचे रुग्ण या ठिकाणी दाखल असतात आणि त्या बाहेरून आलेल्या रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून मराठा मोर्चाने जाहीर केलं होतं की केईएमच्या समोरची दुकानंही खुली असतील. त्यानुसार आपल्याला हा नजारा दिसतोय केईएमच्या रुग्णालयासमोरचा. या ठिकाणी सर्व व्यवहार जे आहेत ते सुरळीत सुरू आहेत. मुंबईत बऱ्याच ठिकाणी सगळेच व्यवहार सुरळीत सुरू आहेत. काही तुरळक घटना घडल्या तर कोणताही अनुचित प्रकार जो आहे तो मुंबईत घडलेला नाही आहे. कुठेही रोल रोको रस्ता रोको मोठ्या प्रमाणात झालेला दिसत नाही आहे. मात्र मराठा मोर्चाने एक काळजी घेतली मानवतेच्या दृष्टीने, रुग्णांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून केईएम समोरील सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्याची. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई.